खरं म्हणजे मी आता कशा आणि कुठले शब्द सांगू तेच मला कळत नाही. काय माझा जेव्हा जीवनात जेव्हा मी प्रवास सुरू केला तेव्हा माझ्या बरोबर जे लोक होते ज्यांनी मला कळत नकळत मला हेल्प केली, कळत नकळत माझ्यासाठी पसारखे झटले जे त्यांना मी कधी विसरू शकत नाही. माझ्या एकंदर कला जीवनामध्ये जडणघडीनिमित्त त्यांचाही अप्रत्यक्षरित्या कधीतरी मला म्हणजे हे झाला उपयोग झालेला आहे. अशा माणसांना काहीतरी त्यांना आपण एक भेट द्यावी म्हणून दिलेली ही जी आहे ही आमच्या कुटुंबाकडून त्यांना भेट आहे. आम्ही भेट दिलेली आहे आणि ही भेट त्यांनी जपून ठेवावी असं मला वाटतं. ह्याने त्यांना जर काय मदत होत असेल तर त्यात आम्हाला खूप आनंद आहे असं मला वाटतं. खरं म्हणजे ही आयडिया पहिली माझी नव्हती, पहिली आयडिया निवेदिताची. तिने मला एक दिवशी सहज म्हणाले अरे आपण जे सगळे जे आपले जे पैसे येतील ना ते आपण असं असं करूया. मी घाबरलो पहिल्यांदा, कारण काय आहे ते म्हणणं सोपं असतं पण करणं फार कठीण असतं. पण हे करण्यासाठी लोक आमच्या मागे उभे राहिले याच्यासारखं मोठं भाग्य नाही दिसलं. म्हणजे बँकेचे लोक तर उभे राहिलेच, ठाकूर साहेब काय, नंतर चंदारवरकर साहेब काय, माझा सख्खा मावस भाऊ अनिल खावटे जो गोव्यामधला एक मोठा उद्योजक आहे म्हणजे त्याची कन्स्ट्रक्शन कंपनी आहे तिकडे मोठी, तो सतत माझ्या मागे असतो. तो उभे होते हे लोक होते त्यांनी मी त्यामुळे काही नाही म्हणू शकत. आणि पण हे आता करायचं तर मग कसं करायचं आता, तर त्यासाठी ही सगळी धुरा घेतली अंगावरती माझ्या धाकट्या भावाने सुभाष सराफ. तो म्हणाला मी करतो सगळे बरोबर. आमच्या इंग्लिश कपूरकर आमच्या ग्रंथालीचे ते सतत होतेच आमच्या मागे की तुम्ही काहीतरी करा तुम्ही काहीतरी करा. आणि त्यांनी आम्ही करतो ना आम्ही करतो तुमचं असं आत्मीयता दाखवली त्या बाबतीत. त्यामुळे हे सगळं उभं राहिलेलं आहे आणि त्यामुळे मी या लोकांना मी कधी विसरू शकत नाही की ज्यांनी मला हेल्प केली. म्हणजे माझ्या करिअरमध्ये माझ्या या आर्टिस्ट लोकांनी मला पहिल्यांदा हेल्प केली आणि आता याला कोणी हेल्प केली त्यामुळे मी हे सादर करू शकलो, लोकांसमोर मी दाखवू शकलो ना की माझ्या मनात काय ते काय आहे. आता याच्यात खरं म्हणजे काय मोठं काम केलं असं मी म्हणत नाही, काहीतरी माझ्याकडून थोडंसं हातभार लागला असेल